आता पत्रकारिता क्षेत्रातून एक दुःखद बातमी. युवा पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांचा भीषण अपघातात मृत्यू झालेला आहे. ते 32 वर्षांचे होते. धुळे शहराजवळ धुळे सोलापूर महामार्गावरून जात असताना गरताड गावाजवळ हर्षल यांच्या कारला मागून आलेल्या भरधाव ट्रकनं जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये हर्षल यांचा जागेवरच मृत्यू झालाय, तर त्यांचे 2 मित्र गंभीर जखमी झालेत. धडकेनंतरही ट्रकनं कारला काही अंतरापर्यंत चिरडत नेल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. घटनेनंतर संतप्त स्थानिकांनी ट्रकवर दगडफेक केली. घटनेनंतर ड्रायव्हर आणि क्लीनरला पोलिसांनी ताब्यात घेतलं. इतक्या तरुण वयात हर्षलच्या अपघाती मृत्यूनं पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जाते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई वडील असा परिवार आहे. 3 वर्षांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. हर्षल यांनी साम टीव्हीसह विविध माध्यमांमध्ये कामही केलेलं आहे. तर आपण पाहतोय धुळ्यामध्ये काल हा अपघात झाला आणि याच अपघातात युवा पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. त्यांच्या मृत्यूनं पत्रकारिता क्षेत्रामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. हर्षल भदाणे यांनी साम टीव्ही सोबत सुद्धा काही काळ काम केलं होतं. धुळे शहराजवळ असणारा धुळे सोलापूर महामार्गावरून जात असताना गरताड या गावाजवळ हा अपघात झाला. निरीक्षक गिरज प्रकाश महाजन, धुळे शहर पोलीस ठाणे. आज संध्याकाळी गरताड या गावाजवळ एका ट्रकने 3 व्यक्तींना, एका चारचाकी वाहनात असलेल्या 3 व्यक्तींना उडवल्याची माहिती मिळाली. आणि सदर ट्रक हा 40 चौफुली मार्गे धुळे शहर येथे 40 क्रॉस इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन जे बांधकाम होतं तिथेही 2 वाहनांना त्यांनी उडवलं होतं आणि इथं थांबलेला होता. सदर अपघातामध्ये एक वार्ताहर मयत झाल्याची आम्हाला बातमी मिळालेली आहे. एक त्यातला गंभीर जखमी आहे आणि एक किरकोळ जखमी आहे.